कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। सोलापूर येथे मानव हाच धर्म व स्त्री आणि पुरुष या दोनच जाती असा समतेचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांचा आणि ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश रामेश्वर यांचा काय कव्ये कैलास हा कामाचा महत्व सांगणारा उपदेश कृतीत करण्याच्या हेतूने वीरशैव विजन कार्यरत आहे असे प्रतिपादन वीरशैव विजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी यांनी केले। मानव हाच खरा धर्म, स्त्री पुरुष या दोनच जाती असा समतेचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांचे उपदेश डोळ्यासमोर ठेवून वीरशैव विजन नेहमीच कार्य करत आलेला आहे। विजनने आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक आणि अनेक असे स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, मात्र कोरोनामुळे बसव व्याख्यानमाला व बसव जयंतीचा खर्च टाळून यंदा विजनद्वारे गरजू आणि निराधार विधवा अशा अनेक गरीब कुटुंबांना प्रत्येकी 1000 रुपये असे 1250 कुटुंबांना रोख रुपये प्रत्येकी 1000 रुपये देण्याचे कार्य विजनद्वारे आज इथे त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। तरी या कार्यक्रमासाठी विजनचे सर्व पदाधिकारी व महिला मंडळ उपस्थित आहेत। कोरोनामुळे संपूर्ण जगात आणि देशात त्याचे थैमान पसरलेले आहे, तरी यातून लवकरात लवकर सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडावे ही सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना। वीरशैव विजन तर्फे कोरोनाग्रस्तांना मदत निधी देण्याप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी शारदा हिरेमठ, विजयालक्ष्मी आबाजी, विजयालक्ष्मी दुलंगे, माधुरी बिराजदार आदी उपस्थित होते। प्रतिनिधी तौसिफ शेख, सोलापूर।